राष्ट्राला आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. ईव्हीएम वर पराभूत उमेदवारांनी केला राग, महापालिकेवर पराभूत उमेदवारांचा महामोर्चा. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की महानगरपालिका निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढून धुळेकर नागरिकांचे लक्ष वेध. भाजपचा हा विजय जनतेतून नसून मशीन मधून झाला आहे. ईव्हीएम मध्ये घोटाळा करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला. विशेष म्हणजे पराभूत उमेदवारांच्या संतापावर त्यांच्या प्रभागातील जनतेनेही फुंकर घातली. पराभूत उमेदवारांच्या सोबत येत जनतेने महापालिकेवर मोर्चा काढला. या महामोर्चाने धुळेकरांचे लक्ष वेधले. निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी सर्व पक्षीय पराभूत उमेदवारांनी केली आहे. यावेळी पराभूत उमेदवारांसोबत धुळे शहरातील प्रभागातील महिला पुरुष तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. निवडणूक आयोगाकडे ज्यावेळेस आपण निवडणूक प्रतिनिधी होते इथले सर्वस्व सरकारी चॅनलवाला कोण आहे, शब्दाच्या शब्द घ्या, त्या बाळगिरी माझ्याला बी समजू या काय बोलताय लोक. ऐका हो तुम्ही, पाच पाच वर्ष लोकांचे भाऊ उभं राहून बोला ना. लोकशाही धोक्यामध्ये येऊन गेलेली आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. जर असे ईव्हीएम जर हॅक करत असतील तर माझ्याकडे सगळे पुरावे, माझ्याकडे संभाषण आहे, काय काय झालेलं आहे माझ्याशी. कामं केले प्रथम व्हीव्हीपॅड आता कोणीच काय बोलू नका. पत्रकार बांधवांना बी आणि खास करून सरकारी चॅनल वाल्यांनी त्यांनी बी हे जे गद्दार साले बसलेले ज्यांच्यामुळे लोकशाहीचा खून केला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, हे बीजेपीच्या वांद्र्याला बी त्या खास करून त्या नागपुरी संत्र्यापर्यंत बी माझा निरोप द्या. सर्वप्रथम निवडणुकीची जेव्हा प्रक्रिया लागली तुम्ही आयुक्त साहेब सर्वस्व होते, व्हीएम पॅड तुमच्याकडनं मागणी झालेली नाही. दुसरी गोष्ट, 8 तारखेच्या रात्री कमीत कमी 10 ते 11 दरम्यान मला 2 वेळा फोन आले, माझ्या मित्राला 2 वेळा फोन आले की तुम्हाला ईव्हीएम हॅक करून देतो. एक सीटचे एक कॅन्डिडेटचे 25 लाख म्हणजे 4 ते 1 कोटी रुपये. म्हणून म्हणत होतो प्रत्येकाच्या तक्रारी सारख्या आहे, पण जे तुम्हाला नाही माहिती ते मला माहिती आहे. ज्याच्याशी माझं संभाषण झालंय ते सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यानंतर तासभरानंतर परत फोन आला, म्हटलं 25 नाही. त्यानंतर परत त्याचा फोन आला आणि त्याने मला डायरेक्ट सांगितलं की आता शेवटचे हे 15 लाख रुपये फायनल आहे. त्यामध्ये आम्ही सांगू त्या माणसाकडे, PSI साहेब मी जे बोलतोय तिथेही ऐका, होत असाल तर रेकॉर्डिंग करा. तर शेवटची 15 लाख रुपये सांगितले. म्हटलं आम्हाला ते काय त्या भानगडीत पाडायचं नाही, आम्ही वर्षानुवर्ष लोकांचे काम करतो, आम्ही असंच लोकांसमोर जाऊ. त्यावेळेस त्याने परत सांगितलं होतं की 2.5 लाख रुपये आम्ही सांगतो त्या त्रियस्त माणसाकडे तुम्ही पोहोचवा. त्यानंतर जसं आता आयुक्त साहेब निवडणुकीला उभे, त्यांच्या विरुद्ध मी आहे, प्रमोद आहे, ताई आहे, तर तिथे प्रशासनाने एक काम चांगलं केलं आणि तेही त्या प्रांताने का प्रभाग वाईज ज्या होत्या त्या पेट्या त्यांनी तशा लावल्या नाही. पेट्या सगळे इकडं तिकडं लावल्या या प्रभागातली, त्याच्यावर त्याच्यावरच्या काही, याच्यावर याच्यावरच्या काही, त्याच्यावर. म्हणजे प्रभाग क्रमांक 11 उदाहरण देतोय, जर 25 खोल्यांमध्ये मतदान होते तर 25 च्या 25 त्यांनी एक कट्टे नाही ठेवले, 25 चे त्यांनी 5-6 भाग केले आणि विविध प्रभाग भागाच्या याच्या ठिकाणी त्या पेट्या ठेवण्यात आल्या. तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की 2.5 लाख रुपये तुम्ही त्या व्यक्तीकडे द्या आणि मतदान संपल्यानंतर तासभरानंतर आम्ही तुम्हाला आकडेवारी देऊ. समजा जर महेश मिस्त्रीचं काम घेतलं असेल तर महेश मिस्त्रीला किती मिळतील आणि त्याच्या विरोधीला किती मिळतील. हा फक्त आकडा आला नाही, माझ्या मुलीच्या मोबाईल मध्ये सुद्धा रेकॉर्डिंग झालेली. रात्री 10 वाजता त्या मध्यस्थीचा फोन आला की तुमच्या भागामध्ये 4 च्या 4 कमळचे उमेदवार भाजपचे निवडून आले. त्यानंतर सकाळी 7 वाजता मी फोन लावला त्याला परत. माझ्याकडे त्या फोनचे कसं आहे की आज तुम्ही मी मित्र आहे, काल उठून राजकारणामध्ये शत्रू होऊन जातो आणि त्या क्लिपा व्हायरल झाल्या म्हणून त्या आमच्या रक्तात नाही, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, नाही तर याच्यातच तुम्हाला आत्ता ऐकून दाखवलं असतं. त्यांनी सकाळी 7 वाजता देखील मला सांगून दिलं की तुमच्या भागामध्ये आणि सगळीकडे कमळाचे उमेदवार निवडून आले. त्यावेळेस त्या ग्रस्ताशी जेव्हा आमचं बोलणं झालं तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं की 5 तास जागा या ज्या आहेत या बीजेपीच्या आहेत.
उर्वरित ज्या 24 जागा आहे त्याच्यामध्ये हे सगळं आम्ही काम करणार आहे. काय सांगितलं होतं, उर्वरित ज्या 50 सोडून ज्या 45 ते 50 जागा त्यांनी बीजेपीचा जो रेशो आखलेला होता त्याच्या पलीकडच्या ज्या काही 24 जागा आहे त्याच्यामध्ये हे काम होणार आहे. पहिल्यांदा 25 लाख सांगितले, त्यानंतर ते नाही झालं 15 सांगितले, तरी आम्ही त्या भानगडीत पडलो नाही. सनदशील मार्गाने आम्ही लोकशाही पद्धतीने लोकांच्या पुढे गेलो. माझ्या विरुद्ध जो निवडून आलेला आहे त्याला 1 महिन्यापूर्वी 3% सुद्धा, महिनाभर नाही 15 दिवसापूर्वी सर्वे त्याच्या पक्षाने केला, त्याच्या पक्षाने त्याला उमेदवारी नाकारली 3% असताना, आणि त्यावेळेस मला 63 आणि 65% होते. भागामध्ये असा एक मनुष्य अजूनही तुम्ही मला दाखवून द्या, मीडियाला ओपन चॅलेंज करतो, भागात एक मनुष्य असा दाखवायचा की मी महेश मिस्त्रीला मतदान नाही केलं. या क्षणी मी आता राजकारणात संन्यास घेऊन गेलो आणि ईव्हीएम पेड आणि त्यानंतर हे जळगावचं महाभाग पूर्ण अधिकारी जळगावहून सगळे ते जे होते सगळे ज्यांच्यावर निर्णय घ्यायची क्षमता होती निर्णय घेऊ शकत होते असे सगळे जळगावचे पार्सल या ठिकाणी आणून बसवले. ज्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यात ना ते लोक आलेले होते पण त्यांचं मुळातलं वास्तव्य हे जळगावाचंच होतं. पूर्ण जळगावची यंत्रणा आणि त्यानंतर मीडियामधनं देखील बातम्या आल्या होत्या की या जळगावच्या महाभागाने धुळे शहरामध्ये 40 बंगले भाड्याने घेतलेले. हे 40 बंगले चेन्नईहून आलेल्या लोकांना ते मशिनरी हॅक करण्याकरता ते मशिनरी ठेवायकरता त्या ठिकाणी ते बंगले वापरले गेले. 40 बंगले मतदार कक्षापासून 500 ते 1000 मीटरच्या आत आणि हे सगळं हॅक करायच्या कामाकरता यांनी खास करून एअरटेल आणि रिलायन्सच्या टॉवरचा वापर केलेला आहे. पोलीस प्रशासनाने देखील आमची तक्रार झाली, पोलीस वेळेवर आले नाही. म्हणे बीजेपीचे गद्दारांच्या अवल्यात लगेच फोन करायची तर लगेच पोलीस गाड्या पाठपाच येऊन जायच्या. या सगळे इच्छुक नगर सेवक होते ज्यांनी निवडणुका लढवल्या यांच्या तक्रार फक्त तक्रारी राहिल्या, कधी त्यांच्या तक्रारीच अजूनपर्यंत यांना कोणाला लेखी स्वरूपात आलं नाही. पूर्ण यंत्रणा हे बीजेपीच्या लोकांनी मॅनेज केली होती. घरात बसलेल्या धुळेकर जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो, लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवा. मी तर अजून जाहीर आवाहन करतो या बीजेपी वाल्यांना, हे जे 50 जागा आलेले आहे फक्त 22 जागा बॅलेट पेपरवर तुम्ही निवडून आणा. आजीवन राजकीय जीवनात संन्यास घेऊन घेईन. पैसे वाटायचा फक्त कांगवा केला या बीजेपी वाल्यांनी आणि पूर्ण ईव्हीएम हॅक केलेले. ईव्हीएम हॅक करायकरता देखील चेन्नईहून माणसं आलेले होते. एअरटेल ही बी चेन्नईची जे आणि रिलायन्स हे तर त्या मोदीच्या मांडीवर बसलेले. या दोन कंपन्यांचे त्यांनी मोबाईल टॉवर हॅक केले आणि प्रत्येक शाळेजवळ यांचे 4-4 ते 5-5 लोक फिरत होते. पण परवा एक थोडासा गोंधळ होऊन गेला म्हणून माझ्या मुलांनी मला घाबरून सांगितलं नाही. साऊथ इंडियन मनुष्य कायम चेहऱ्या पट्टीवर ओळखून जातो की हा साऊथ पट्ट्यातला मनुष्य आहे. बिलकुल काळे कुट्ट 5 लोक शाळेपासून 500 मीटरच्या आतच उभे होते. पण मुलांनी माझ्या घाबरून मला सांगितलं नाही की परत वडील काहीतरी त्यांना बोलतील. म्हणजे ही जी पद्धत आहे ही तमाम भारतीयांकरता ही घातक आहे. आम्ही वाऱ्यावर बोलत नाहीये, आत्मविश्वासाने सांगतो. आता हे म्हणतील की पुरावे द्या, पुरावे आईच देऊ शकतो की महेश मिस्त्री माझा मुलगा आहे, बाप नाही देऊ शकत. काही गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात. तर आईलाच माहिती आहे की महेश मिस्त्रीचा बाप कोण आहे, कुणी असं सांगू शकत नाही. त्या विश्वासावर आजपर्यंत कोणी प्रश्नचिन्हही उचललं नाही की आई हा खरंच माझा बाप आहे का. प्रत्येक गोष्टीचे प्रमाण नसतात पण जेव्हा मनुष्य पोटतिडकीने बोलतो ना तर त्या गोष्टीमध्ये देखील तथ्य असत. आणि ते तर जे मी एक जे काही कथन केलेलं आहे याची पूर्ण माझ्याकडे रेकॉर्डिंग देखील आहे, ऐका ना. तर शासनाला या सगळ्या गोष्टींचा खुलासा व्हावा हे म्हणून आता हे निवेदन आम्ही आयुक्त साहेब कोणत्याही वॉर्डात निवडून येत आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर आमचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी फक्त पैसे वाटपाच केवळ नाव केलेलं आहे, मशिनाची सेटिंग होती, ही सेटिंग या ठिकाणी बदलली गेली पाहिजे होती. खरं तर या ठिकाणी बीजेपीने ठरवून टाकलं होतं की 50+ आम्ही आकडा पार करणार आहोत. जर तुम्हाला एवढं भविष्य माहिती होतं तर निवडणूक कशाला लढत आहे तुम्ही, हा भविष्याचं दुकान उघडा या पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. साहेब लक्षात घ्या, माझ्या विरोधातला जो उमेदवार होता नागसेन बोरचे आमच्या वॉर्डात फिरला नाही तरी निवडून कसा येतोय.
खरं आमची फाईट होती सागर कांबळे आणि विशाल सावळेमध्ये फाईट होती, मात्र तशी फाईट घडलेलीच नाहीये. या पद्धतीनं सगळं सेटिंग झालेलं आहे साहेब, हे लक्षात घ्या साहेब. ही सगळी यंत्रणा जी आहे ती यंत्रणा शासनाच्या तालावर नाचणारी आहे, आम्ही त्याचा निषेध करतोय साहेब. लक्षात घ्या, आम्हाला बोलू द्या. नाशिक महापालिकेमध्ये या पाटबंधारे मंत्रीने या गिरीश महाजनने सांगितलं होतं टार्गेट दिला तेवढे झाले. जळगाव मध्ये टार्गेट दिला तेवढे झाले. धुळ्यामध्ये टार्गेट दिला तेवढे झाले. एका ज्योतिषाऱ्याची औलाद एका हा एवढे आकडे कस काय परफेक्ट. अरे यांचा बाप मोदी देखील सांगू शकत नाही की एवढ्या जागा निवडून येतील. यांच्या बघत बघचे सांगतील का 50 येतील 50 येतात.